ಯೋಗದನ ಆಲೇಖ ಇರುವ ಆದರ ನಿತಿನ್ ಪವಾರ್ ಇಂಟೀರಿಯರ್ ಡಿಸೈನರ್ सर्वांनी ना शेरूकडे बघा 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 हे घराच्या बाहेर असं एक लावून घेतलंय इथे ना देवाचा फोटो वगैरे ठेवण्यासाठी आणि आता मध्येच त्यांच्याकडनं काढून घ्यायचं म्हणजे बरं नाही वाटत त्याच्यामुळे आम्ही आता सावकाश दाखवायचं टाटा 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 जाऊन ये पटकन लवकर लवकर मी पण येते चल मी पण येते हा चला चल चल टाटा जाते चला चला आई पण येते चला सोडून दे दोघं जण आले फिरू ना मग मस्त चालू झाली हा चला चला घरात चला 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 घरात माझ्याकडे नका येऊ सकाळचा राऊंड मग सकाळी कर तुमचे सकाळी कर चला पाणी पिया पहिलं चला राग्या बघा सर असे ए वागे इथे ये तर वागे आणि शेरू यांना बेडरूम मध्ये ठेवले काय करा झोपले होते दोघं जण आपल्याकडे आज फर्निचरचं काम चालू होणार आहे त्याच्यामुळे आमचे ना धीर आलेले आहेत ज्यांनी हे काम केले ना नाश्त्याची तयारी नितीन ह्या साईडला ह्या साईडला असं अँगल काळा दिसतं ह्या साईडला हे बघा हे आहेत ना हे यांचे कुणाचे बाबा आहेत ना त्यांचे चुलत सख्खे भाऊ आणि फर्निचरचं जे आपलं काम आहे ना ते यांनीच केलेलं आहे हा सांग तुझी ओळख करून दे माझं नाव नितीन पवार इंटिरियर डिझायनर आहे आपले मॉड्युलर फर्निचर फर्निचर नंतर आपला प्लाय म्हणले फर्निचर सर्व फर्निचरचं आपण काम करतो आपण पूर्ण घराचं काम करतो इंटेरियरचं हां कोणाला काय करायचं असेल ना तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना मी देते व्हिडिओमध्ये खूप छान काम केलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट प्रामाणिक आहे त्याच्यामुळे मी बघा व्हिडिओमध्ये शेअर करते ही गोष्ट म्हणजे खूप मस्त आहे ना अजून पण आमचं थोडंफार बाकी आहे ना काम ते आता होईल आज ना आज कम्प्लीट होईल ना नितीन हां तर ते टूल्स वगैरे बघा तो घेऊन आला होता आता आता माणूस आता येईल तू आता जॉबला जाणार ना म्हणजे जॉब करून तो साईडला हे सगळं मग तो साईड बघतो माणसं असतात कामाला अच्छा हा साईड वरती असतो हा त्यांनी आता असं नवीनचं कळतं हे साईडला हे थोडस हे बिझनेस पण त्यांनी त्याचा चालू केलेलं आहे असं करतो छान प्रकारे चाललं आहे त्याचं ना चला हे बघ हे दोघं जण कसे तुला त्याविषयी बघितलं होतं त्यांनी जरी पण त्याविषयी काय नाही केलेलं ना हा हा शेरू शेरू घाबरतो तर भागे आणि शेरू यांना नाश्ता दिल्यानंतर मी बाहेर आले आणि हे जे सामान आहे ना आदल्या दिवशी आणून ठेवलं होतं म्हणजे भांडी वगैरे सगळं जे काय आहे ना ते सगळं सामान आहे सगळं सामान वेगळं वेगळं केलं म्हणजे चांगली भांडी ती साईडला करून ठेवली आणि जी भांडी खराब वाटली म्हणजे तुटकी फुटकी वगैरे काय काय असतात ते सगळं साईडला केलं म्हणजे ते ना नव्हती आपल्याला घ्यायची भंगारवाल्याने द्यायची होती आणि वाघ्या आणि शेरू बघा कसे मध्ये मध्ये नाचतायत तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये किती कम्फर्टेबल आहेत ते आता बऱ्यापैकी ना रुळले ते तर इथे कुणालनी मला ना भरपूर मदत केली आहे म्हणजे जेव्हापासून शिफ्टिंगचं काम चालू आहे कुणाने मला इतकी मदत केली म्हणजे गावी जसं मला मदत करायचं तसंच इथे सेम तसंच आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा मला सोप्या होत चाललेल्या आहेत सर्व भांडी वेगळी केल्यानंतर ना घासून घेतली कारण ना ही भांडी अशी पॅक करून ठेवली होती त्याच्यामुळे भरपूर धूळ वगैरे होती सर्व घासून घेतली आणि साईडला करून ठेवली आमच्या सासूबाईने मला सांगितलं होतं की तुला जी भांडी आवडती ती ठेव बाकी सगळी भांडी काढून टाक आणि त्याच पद्धतीने सगळं मी किचन आहे ना आवरून घेतलं आणि तितक्यात आपले फर्निचरचं काम करणार होतं ते पण आले होते खूप उशीर झाला तुमच्यासमोर यायला नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस थोडीशी गडबड झाली आता मी जात होते बाथरूममध्ये आंघोळीला पण ते त्यात फर्निचरवाले आले त्याच्यामुळे थांबले मी आता कुणाचे बाबा गेले तर बाहेर मार्केटमध्ये गेले म्हणजे आपल्याला जे काही सामान हवंय ना काय हार्डवेअरचं बघा सामान असतं ते सगळं आणायला गेलेत कुणाल पण आता गेलं आहे ते सामान घेऊन खाली आलेले आहेत त्याच्यामुळे घरामध्ये कोणी नाही आहे त्याच्यामुळे मला जरा थांबावं लागलं मला भाग्याशर हे बघा आता मस्ती करून करून ते झोपी गेलेले आहेत
म्हणजे आज आपल्या घरामध्ये फर्निचरचं काम चालू राहणार आहे, म्हणजे मला वाटतं आजच्या दिवसामध्ये सगळं कम्प्लीट होऊन जाईल, बरं पडेल मग. आणि थोड्या वेळाने मला घरातलं सगळं आटपून बाहेर पण जायचं आहे. ते कुठे ते तुम्हाला मी आता नाही, पण नंतर सांगेन मी, जेव्हा फिक्स झाल्यावर तर तुम्हाला माहिती पडेल. तर इथे आपलं फर्निचरचं काम चालू झालं होतं. शूज ठेवायचं टेबल आहे ना, ते बनवत होते. शू रॅक एका बाहेरच्या गॅलरीमध्येच त्यांनी करायला घेतलं होतं. आणि हे आहेत ते कारागीर ज्यांनी सगळं आपलं फर्निचरचं काम आहे ना केलेले आहे. ते खूप छान प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि अगदी मन लावून त्यांनी सगळं काम केलेलं आहे. कारण मी आता सगळं बघते ना, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी कळतात की काम कसं केलं आणि कशा पद्धतीने केलेलं आहे ते. तर हॉलमध्ये तुम्ही बघताय खिडकीच्या इथे पण दोन माणसं तुम्हाला दिसत आहेत. तर खिडकी जी आपली आहे ना हॉलची, ती थोडीशी ना खराब म्हणजे ना अशी बंद करायला गेलं की उघडायला गेलं की ती अटकायची. त्याच्यामुळे कम्प्लेंट केली होती खाली जाऊन ऑफिसमध्ये. आणि मग ती दोन माणसं आली होती, सर्व ते दुरुस्त करून व्यवस्थित सगळं करून गेले. आणि इथे नंतरला माझं सगळं आवरून झाल्यानंतर किचनमध्ये येऊन जेवणाची तयारी. आज काही फारसं असं नाही, म्हणजे आज असं नाही, पण हे सगळं चालून त्याच्यामुळे जेवणाचं असं फारसं काही बनत नाही. जितकं शक्य होईल तितकं कमी वेळेमध्ये स्वयंपाक होईल ना, अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत शिफ्टिंग होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. आणि माझं सगळं जेवणाचं आटपून झालं, कपडे वगैरे सगळे धुवून घेतले होते मी. आणि कपडे धुवायला बाथरूममध्ये होते ना, तर ह्या दोघांना असं वाटलं की मी कुठेतरी गेले, कारण बराच वेळ मी त्यांना दिसले नाही. दरवाजा मी बंद करून घेतला होता बाथरूमचा. आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मग वाघ्या बघा असा चिपकून होता. हे असं असं त्यांचं आता, म्हणजे मुंबईला आल्यापासून जरा पण मी डोळ्यासमोर गायब झाले ना की मग सोडत नाही मला, खूप मला मग ते असे पकडून बसतात. सर्वांनी ना शेरूकडे बघा 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 कसा डुलकी घेतोय. आत्याला ना झोपायला नाही भेटलंय. म्हणजे काय झालंय घरात आपला की नाही, काम चालू आहे ना सकाळपासून, त्याच्यामुळे त्याच्या झोप मोड झालेली आहे. त्याला झोपायला भरपूर लागतं. आता मी इथे ना बसली होती एडिटिंग करत, तर माझ्या मागे येऊन तो बसला आणि झोपला गप. आता बाहेर की ना भरपूर असा आवाज आहे, तरी पण किती गाड बघा झोपला आहे. आणि ह्या बघा, हा ह्याला झोप नसते, हा एकदम कमी झोपेतला. आणि ह्या आमचा आरव, हां आठवड आली का आत्याकडे येतो ना, काय रे वाघ्या शेरूचा फ्रेंड आहे तो. असं ग पोर मार झोपलं आहे ते विचार, झोपू दे. अजून इतका आवाज होता ना, पण अजिबात दोघं जण घाबरले नाही. म्हणजे यांना सवय होते हळूहळू आवाजाची ना. शे वाघ्या ए कोल्हा, आपलं काम की नाही बाहेर चालू आहे जोरदार. बघा आवाज येत असेल ना तुम्हाला. आणि फायनली सगळं आपलं फर्निचरचं काम आहे ना कम्प्लीट झालेलं आहे. मी थोडीशी लाईट लावते, थोडीशी नाही पूर्ण लाईट लावते. पसारा होता थोडाफार, तो आवडला मगाशी. म्हणजे मी माझं काम करत होते एडिटिंगचं, कुणाला आवडला. आणि आता आहे बरंचसं का म्हणजे पडलेलं आहे थोडंसं, ते आता आवरावर करते. पण तुम्हाला मी दाखवते की कसं थोडंसं केलेलं आहे, जे बाकी होतं ना ते छान वाटतंय, पण चांगलं केलं आहे. व हे त्यांचंच सामान आहे. तर इथे दरवाजाच्या मागे वहे लावून घेतलं, इथे काचा लावलेले आहेत. म्हणजे वायफाय घ्यायचं झालं ना तर राऊटर वगैरे ठेवण्यासाठी इथे एक लावलं रॉड. हे टी व्हीसाठी इथे एक काच लावून घेतली. टी व्हीसाठी म्हणजे काय ठेवता येईल ना, रिमोट वगैरे काय काय ठेवायचं ते इथे एक लावलं दोन. हा एक रॉड. याचा छोट्या छोट्या गोष्टी बाकी होत्या. आणि खास वाघ्या शेरूसाठी बघा, हे इथे दोघांनी खेळणे लावून टाकलं. म्हणजे कधी त्यांना जर का बांधायचं झालं तर इथे आपण ठेवू शकतो आणि इथे ते बाहेरून मग असे बघू शकतात. याचं सगळं केलं आहे. आणि आता किचनमध्ये दाखवते हां, किचनचं पण थोडंसं बाकी होता. हे बघा हा भाग बघा बाकी होता, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर हे अशा प्रकारे केलेलं आहे. आणि कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही, इतकं छान केलं ना, खूप मस्त वाटतं बघायला. तर ह्या सर्व काचेची भांडी वगैरे मी ना लावून घेतलेली आहेत. आणि छोट्या मोठ्या वर्ण्या आहेत त्या पण ठेवला, नंतरला अजून सेट करायचं आहे. आणि अजून एक मिनटं, ह्या बाथरूममध्ये पण थोडंसं केलेलं आहे, ते काय तुम्हाला मी दाखवत नाही आता. तेच हँगर वगैरे असतं ना तेच. आणि इथेसुद्धा हे बघा, हे लावून घेतलेलं आहे पडद्याचं. आणि दरवाजाच्या मागे
इथे एक पट्टी म्हणजे जे खूप आहे ना गरजेचं होता. आणि अजून एक आहे, एक मिनटं थांबा, घराच्या बाहेरसुद्धा एक केलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. आपले भाग्यशाली कुठे गेले? हा बघा, हा इथे आता आला आहे, झोपला होता. आणि एक रूममध्ये आणि हे बघा, हे घराच्या बाहेर असं एक लावून घेतलं आहे. इथे ना देवाचा फोटो वगैरे ठेवण्यासाठी हे खास करून आवर्जून म्हणजे असं हे लावून घेतलेलं आहे. असं सगळं आहे केलेलं. जाऊ नको, ते नको करू, तोडायचं नाही ते इकडे. तर गावावर न येताना की नाही, मी पडदे घेऊन आली होती. म्हणजे माझ्याकडे होते पडदे, पण काय झालं, ते पडदे लहान झालेले आहेत. आता ह्या ज्या खिडक्या आहेत ना खूप मोठ्या आहेत, आणि हे पडदे आणलेले आहेत ना ते ह्याचे आहेत, लहान खिडक्या असतात ना त्या साईजचे आहेत, त्याच्यामुळे काय उपयोगाचं नाही आहे. म्हणजे मी मगापासून ना मनामध्ये विचार करत होती, आता हे सगळं लावून जाल ना, पडदे वगैरे छान लावते आणि मग छान दिसेल घर, असं जरा सजावट करते. पण काही उपयोग नाही हे सगळं, माझ्या ह्याच्यावरती पाणी फिरलं. त्याच्यामुळे जाऊ दे, हे बघा ही पिशवी भरून, हे बघा काही उपयोग नाही झाला. आता नवीन घ्यावे लागतील, बघीन आता एखाद दोन दिवसा मी जर का डीमार्टमध्ये गेली ना तर घेऊन येईन पडदे. दोन तीन ठिकाणी लावायला आणावे लागतील. ठीक आहे, काय कधी काय सगळं पूर्ण होत नाही ना, राहू दे. चला आता हे सगळं आवरून ठेवते. आता घरात बाबा कोणीच नाही आहे, कुणालचे बाबा पण कधी गेले ना मला माहीतच नाही आहे. घराबाहेर कुणाल त्याच्या आजीकडे गेला आहे, म्हणजे माझ्या आईकडे. आणि काय झालं, मग असे मी झोपले होते, म्हणजे एडिटिंग करता करतात म्हणजे झोपले एक 5 मिनटं माझा डोळा लागला. मला वाटतं म्हणूनच त्यांनी मला उठवलं नसेल, तर कुणालने मला मग अशी उठवलं की आई मी आता चाललो आहे म्हणून बाहेर. तेव्हा मला माहिती की हे काम कम्प्लीट झाले म्हणून, तर मी माझंच काम करत होते रूममध्ये. तर एक वस्तू बघा तुम्हाला दाखवायची राहून गेल्या, हे बघा हे ना, हा सूर्याकाने हा बनवून घेतला, उरलेला सामान आता बनवला असं नाही, त्याच्याकडे बनवून घेतलं सामान उरलं होतं. हा आपलं फर्निचरचं सामान थोडस उरलं होतं ना, बचत जुगाड जुगाडवाला. ह्या चिकटपट्टे लावले तर काढायच्या, उद्याला काढायचं ना. या छान झालं ना, पण छान झालं बघा, मस्त असं आतमध्ये थोडासा कलर केला का झालं ना काम, थोडं सरकवायला पाहिजे या साईडला. काय वाटतं? हा ते सरकणार आता, त्याला स्टँड आहे लावलाय चाक नाही. जुगाडवाला चांगला झाला पण ना, मला असं वाटलं मगाशी की काम झालं म्हणून, पण थोडंसं बाकी होतं. हे आत्ता सगळं कम्प्लीट केलं, कचरा सगळं साफ करतात, भरपूर सामान उरलं होतं त्यापासून सगळं तयार केलं. बाग्या शेरू बघ, हा बाग्या शेरू ना बघा, मस्ती आले का आता जेवण झाले ना, ते आता रात्रीची वेळ आहे. ते बघा ते बघा, तर कुणाल की नाही आत्ताच टिफिन देऊन आला त्याच्या आजीची, त्या अजून चार खोपला आहेत ना, त्याच्यामुळे भोप्या आला होता टिफिन घ्यायला, तो आता घेऊन गेला. आणि आमचं अजून जेवायचं बाकी आहे. आज पुरा दिवस आमचा बिझी गेलेला आहे सकाळपासून, आम्हाला गेला पुरा दिवस. हा पुरा दिवस पण झालं, फर्निचरचं काम आपलं ना पूर्ण झालेलं आहे, आपल्याला आवश्यक होतं तेवढं झालेलं आहे. हा म्हणजे जितकं गरजेचं होतं ना तितकंच फर्निचर केलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. तर नंबर बघा मी देते ह्या व्हिडिओमध्ये, कोणाला जर का इंटेरियर डिझाईन असं म्हणत ना, इंटेरियर डिझाईन मला बघा बोलता येत नाही, करायचं असेल ना तर जरूर कॉन्टॅक्ट करा. खूप चांगला मुलगा आहे, प्रामाणिक आहे, त्याच्यामुळेच मी बघा ह्या व्हिडिओमध्ये ओळख तुमच्याशी करून दिलेली आहे. आणि आज कुणालचे बाबा पुन्हा कुठे गेले होते, त्यांचं जे काम आहे ना शाळेचं, ते त्यांना बदलीचं मिळालेलं आहे. किती दिवस मिळालेलं आहे? 7-8 दिवस आहे, परीक्षा आहे, एक्झाम चालू आहेत ना, तेव्हा 7-8 दिवसासाठी बदलीचं त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे आत्ता मध्ये ते चालू करू शकले असते, पण काय झालं की आमचं जे लाईन म्हणतात ना त्याला काय म्हणतात, स्कूल लाईन जे आहे ना, त्यांनी दुसऱ्या त्यांच्या मित्रांना दिलेली आहे. आणि आता मध्येच त्यांच्याकडनं काढून घ्यायचं म्हणजे बरं नाही वाटत, त्याच्यामुळे आम्ही आता 5-6 महिने थांबणार आहोत आणि जूनमध्ये पुन्हा नव्याने सगळं चालू करणार आहे. 5-6 महिने आता ढकलायचं कसं तरी, आता इतके वर्ष बघा गेले की नाही, 2-2.5 वर्ष, तर 5-6 महिने म्हटलं थांबूया, म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान नको. हा म्हणजे आपली जी आपला जो व्यवसाय त्यांना दिलेला आहे आणि उगाच त्यांना आता मध्येच त्यांच्याकडे काढून घ्यायचं हे आम्हाला योग्य वाटत नाही. म्हणजे आपल्याप्रमाणे म्हणजे आपलं जसं नुकसान झालं त्यांचं नुकसान नको, या विचार करून आम्ही आता शांत आहोत. आता हे 5-6 महिने जे मिळेल ते काम करायचं आणि नंतर जूनमध्ये नव्याने सुरुवात करायची. हां आणि होईल ते, कारण आमचं जे काम आहे ना
ते बघा मशीनचा आवाज चालू झाला, सगळीकडे काम चालू आहे, काम चालू आहे. म्हणजे आमचे जे कस्टमर आहेत ना शाळेचे, ते अगदी ठरलेले आहेत. गावी आम्ही होतो ना तेव्हा पण त्यांचे भरपूर असे कॉल यायचे की सुनील भाई तुम्ही कधी येणार, पण आम्ही अडकून राहिलो होतो त्याच्यामुळे नाही. पण आता त्यांना माहिती पडलं ना की हे आलेत म्हणून, तर पुन्हा ते कॉन्टॅक्ट करणार. तर होईल बघा, कामधंदा आपलं चालू होईल, काही टेन्शन नाही. आता फक्त कुणाच्या कामाचा आमचा प्रयत्न चालू आहे. बहुतेक जणांना ना आम्ही सांगितलेलं आहे आणि एक दोन कॉलसुद्धा आलेले आहेत. आता बघू त्याला जिथे पहिला मिळेल तिथे काम आम्ही ना लावून देणार. म्हणजे काम कोणतं पण असो, की ग्राफिक डिझाईनचं पाहिजे असं गरजेचं नाही आहे. कोणतं जे येईल ते त्याला सांगते काम कर, त्याला अनुभव मिळाला का बाकीचं पुढचं मग बघूया. आता सध्या काम फक्त गरजेचं आहे, हा विचार आम्ही केलेला आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही पुढे आता आमचं सगळं चालू आहे. तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. फर्निचरचं काम जे थोडंफार केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ना ते पण जरा सांगा कमेंट करून. बाय बाय सर्वांना.